माळीवाडा रोडवर रविवारी भर दिवसात सराफा व्यापाऱ्याला तिघा चोरट्यांनी मोटारसायकल आडवी लावून पिस्टोलचा धाक दाखवून चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास केली होती या चोट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आसेगाव माळीवाडा रोडवर रविवारी भर दिवसात सराफा व्यापारी नितीन साहेबराव घाडगे आणि त्यांचा एक मित्र हे फुलंब्री येथे जात असताना त्यांना तिघांनी मोटार येऊन त्यांच्या समोर मोटार आडवी लावत पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडील चांदीचे दागिने असलेली बॅग लंपास केली होती नितीन घाडगे यांनी त्यांचा पाठलाग केला यावेळी केलं होतं अवस्थेत उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले यानंतर घडलेली घटना त्यांनी दौलताबाद पोलिसांना सांगितली उपायुक्त उज्ज्वला वनकर सहाय्यक उपायुक्त अशोक थोरात पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते गुन्हे शाखेचे मनोज शिंदे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिसर फुटेज तपासले असता काही संशयित आरोपी त्यांना दिसून आले या आधारे आसेगाव येथील सराफा व्यापारी शरद नानासाहेब पवार प्रवीण फकीरचंद पवार नंदकुमार हरिश्चंद्र नीळ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली आहे याचा मास्टर सराफा व्यापारी शरद पवारच असून त्याच्याकडे नेहमीच माल देण्यासाठी नितीन खाडगे हे येत होते त्यांनी नितीन याला लुटण्याचा प्लॅन आखला होता या तीनही आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आरो आरोपींविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे दरम्यान आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने अकरा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संजय गीते हे करत आहेत जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद